नमस्कार मंडळी स्मगलिंगच्या दुनियेतील थरार कसा असतो ते आज आपण काही काळ का होईना पण अनुभवणार आहोत मात्र त्यासाठी आपल्याला जावं लागेल थेट जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगावला येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले शेती मातीत वाढलेले पण आपल्या धाडसी कृतींनी स्मगलिंगच्या दुनियेत दरारा निर्माण केलेले विशेषत मुंबई कस्टममध्ये आपल्या कार्यकर्तृत्वानं नावारूपाला आलेले जमादार बापू लक्ष्मण लामखडे अर्थात जुन्नरचा वाघ हे व्यक्तिचित्रण आता आपण ऐकणार आहोत लेखक आहेत श्रीयुत संजय वसंतराव नलावडे निसर्गरम्य जुन्नर भूमी गुणीजनांची या सदरातून श्री नलावडे हे शिवजन्मभूमीतील अनेकानेक बहुआयामी व्यक्तिमत्वांची ओळख नव्या पिढीला करून देत आहेत सध्या त्यांचं वास्तव्य मुंबईला असलं तरी मूळ गाव धोलवड असल्यानं श्री नलावडे यांची लेखणी आणि वाणी जुन्नरच्या गुणीजनांमध्येच रमलेली आपल्याला पाहायला मिळते फेसबुक पेजवर त्यांचे असंख्य चाहते आहेत एकाहून एक सरस लेख तिथे आपल्याला वाचायला मिळतात त्यापैकीच एक लेख म्हणजे जुन्नरचा वाघ जमादार बापू लक्ष्मण लामखडे चला तर मग ऐकूयात जुन्नरचा वाघ वारकरी म्हटलं की एक साधी भोळी प्रतिमा आपल्या नजरेसमोर येते परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी काठी। असं जबरदस्त वेगळेपण दर्शवणारा जशास तसं उत्तर देणारा वेगळंच रसायन असलेला वारकरी वर्णन केलं आहे आपल्या कार्यकर्तृत्वानं अतुलनीय शौर्यानं एक हाती पराक्रम गाजवून दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावचे सुपुत्र जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेले दुसऱ्या प्रकारातील वारकरी बरं का मुंबई कस्टम मध्ये साधा हवालदार या पदावर रुजू होऊन कायद्याची काठी हातामध्ये आल्यानंतर बापू लामखडे यांनी एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात स्मगलिंगच्या काळ्या दुनियेतील गुन्हेगारी विश्वावर असा काही प्रहार केला की हवालदार बापू लामखडे या नावाचा दबदबा साता समुद्रा पार पोहोचला या अतुलनीय पराक्रमाची नोंद घेत भारत सरकारनं त्यांना एकदा नव्हे तर दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील छोटस खेडेगाव मंगरुळ येथे दोन जुलै एकोणीसशे बावीस रोजी जमादार बापू लामखडे यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला आई भागाबाई आणि वडील लक्ष्मणराव हे पंढरपूरचे विठ्ठल भक्त वारकरी असल्यानं सात्विक संत विचारांचे संस्कार चिमाजी आणि बापू या भावंडांवर लहान वयातच झाले प्लेगच्या साथीनं पितृछत्र लहान वयातच हरपल्यानं या दोन्ही भावंडांची जबाबदारी आई भागाबाई यांचेवर येऊन पडली थोरला चिमाजी बापूपेक्षा पंधरा वर्षांनी मोठा असल्यानं कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून तो अस्वस्थ व्हायचा एके दिवशी आईची परवानगी घेऊन कामधंदा शोधण्यासाठी चिमाजीनं मुंबई गाठली घरची गाय शेळ्या सांभाळण्यासाठी आईला बापूची आता मदत होत असे कुस्ती खेळात विशेष आवड असलेल्या बापूची शरीर यष्टी बलदंड आणि होती अशातच बापू दहा वर्षाचे असताना आईचंही निधन झालं अतिशय अल्पवयात आई वडिलांच्या मायेला पारखा झालेल्या बापूला परिस्थितीनं मात्र स्वावलंबी केलं शिवाय संकटांशी दोन हात करण्याचंही सामर्थ्य दिलं बापून इयत्ता दुसरीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर भाऊ चिमाजीकडे मुंबईला जाण्याचा हट्ट धरला आईच्या निधनानंतर चिमाजीनं आपल्या लहान भावाची सर्वोतोपरी काळजी घेतली मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम मिळाल्यानं त्याच्यासाठी सर्वस्व असलेल्या लहान भावाला म्हणजेच बापूला चिमाजीनं आता मुंबईला आणलं सुरुवातीला काही दिवस बापूनही चिमाजी बरोबरच काम केलं परंतु सभोवतालची परिस्थिती गुन्हेगारी पाहून बापू अस्वस्थ होत असे अनेकदा आपला भाऊ चिमाजीकडे बापू मनातील चिडचिड व्यक्त करायचे याच दरम्यान पिंपरखेड येथील बोंबे परिवारातील पार्वतीबाईंशी बापूचा विवाह झाला आता दोनाचे चार झाले आपल्या भावाचे निस्वार्थीपणानं आणि प्रामाणिकपणानं काम करणं तसंच त्याची इमानदारी तल्लग बुद्धी आणि हुशारी हे गुण लक्षात आल्यावर चिमाजीनंच मुंबई कस्टममध्ये बापूच्या नोकरीसाठी यशस्वी प्रयत्न केले वयाच्या बावीसाव्या वर्षी म्हणजे सन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मुंबई कस्टम विभागात बापूसाहेब लामखडे नावाचा एक तरणाबांड तरुण हवालदार पदावर रुजू झाला आणि एका शौर्यकथेला प्रारंभ झाला आपल्या चौतीस वर्षाच्या कस्टममधील सेवेत हवालदार बापू लामखडे यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील सर्व गँगस्टर स्मगलर्सला सळो की पळो करून सोडलं होतं हाजी मस्तान मिर्झा इसुप पटेल वरदराजन ढोलकिया बंधू यांचे मुंबईतील स्मगलिंगचे सर्व अड्डे त्याने शोधून काढले होते या सर्व गँगच्या प्रत्येक माणसाला बापू ओळखत होते नव्हे नव्हे अनेकांनी बापूच्या काठीचा प्रसादही खाल्ला होता बापू समोर उठा बशा काढल्या होत्या बापूच्या मगर मिठीतून कोणीही सही सलामत सुटला नव्हता जेथे दिवसा जायला भीती वाटायची तेथे हवालदार बापू लांबखडे रात्री अपरात्री सायकलवर एकटेच हातात फक्त काठी आणि बॅटरी घेऊन घुसायचे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्मगलिंग गँग कार्यरत होऊन त्यांनी संपूर्ण देशात हैदोस घातला होता या बेकायदेशीर व्यवसायातून जन्माला आलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते घड्याळे सोने हिरे कपडे अशा किंमती वस्तूची मोठ्या प्रमाणात स्मगलिंग होत असे अनेक पोलीस आणि कस्टम अधिकारी विकले जाऊन देशप्रेमाशी हरामखोरी करत असल्याचे हवालदार बापू लामखडे यांच्या लक्षात आले होतं या सर्वाची प्रचंड चीड आली की बापूचा चेहरा लालबुंद व्हायचा हातावर भली मोठी तंबाखू घेऊन बापू ती दोन्ही हातांच्या तळव्याने रगडून चोळून आपल्या जिभेखाली सरकवून द्यायचा आणि चढफडत स्वतःशीच काहीतरी पुटपुटायचा यातूनच पुढे हवालदार बापू लामखडे यांचा परिचय भटक्या प्रमोद नवलकर म्हणजेच पुढे सांस्कृतिक मंत्री झालेले शिवसेना उपनेते यांच्याशी झाला कैलासवासी प्रमोद नवलकर यांचे भटक्याची भ्रमंती हे सदर तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते अनेक वर्ष हा भटक्या मुंबईतील स्मगलर्स आणि त्यांच्याशी संगनमत असणारे सरकारी अधिकारी यांच्याशी आपल्या लेखनीने एकांगी लढत होता आता या भटक्याच्या भ्रमंतीमागे दोन शक्ती होत्या एक निस्पृह असिस्टंट कमिशनर तावडे साहेब आणि दुसरी हवालदार बापू लामखडेंचा पहाडासारखा आधार मुंबई शहरातील स्मगलर्सच्या अशा कितीतरी अड्ड्यांची आणि चेहऱ्यांची ओळख बापूनं या भ्रमंतिकाराला करून दिली होती एके दिवशी रात्री एक वाजता ससून डॉगच्या पाठीमागे हा भटक्या लपून बसला असता दोन टॅक्सी गेट जवळ येऊन थांबल्या आणि काही संशयास्पद माणसं खाली उतरली पाठीमागे समुद्र आणि बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्यानं भटक्याच्या अंगाला थंडीतही दरदरून घाम फुटला होता परंतु घडलं ते अगदी विपरीतच समुद्राच्या पाण्यातून नखशिकांत भिजलेले हवालदार बापू लांबखडे अचानक वर आले आणि कोणीतरी अरे मुच्छवाला असं ओरडताच संशयास्पद माणसं झटक्यासरशी टॅक्सीत बसून पसार झाली थोड्याच वेळात तावडे साहेब तिथे पोहोचले आणि पाण्याखालून कापडाच्या गसड्या काढण्याचं काम सुरू झालं या घटनेनं अवाग झालेले भ्रमंतिकार लिहितात बापू हा कस्टममधील साधा शिपाई पण देशाभिमानानं असा पेटलेला माणूस आज तुम्हाला शोधूनही सापडणार नाही बापू म्हणजे स्मगलर्सचा कर्दन काळ बापूला विकत घेणारी शक्ती या जगाच्या पाठीवर आतापर्यंत जन्माला आलेली नाही आपल्या जीवाची पर्वा न करता हवालदार बापू लक्ष्मण लामखडे यांनी एक हाती या गुन्हेगार टोळ्यांना कायद्याचा असा काही वचक आणि दरारा निर्माण केला की साता समुद्रापार सिंगापूर पर्यंत स्वतःचा आणि मुंबई कस्टमचा दबाबा दब दबधबा निर्माण झाला होता हाजी मस्ताननं कुली असताना एका पॅसेंजरला त्रास दिला म्हणून बापूनं त्याला गचुंडी पकडून बाहेर काढलं होतं मस्ताना असो वा कस्टमचा अधिकारी बापूच्या मनगटांनी कधीच कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापळ्यात पकडणं सोपी गोष्ट नव्हती रात्री किनाऱ्यावर तीस चाळीस गुंड असले तरी हवालदार बापू डरकाळी फोडीत काठी फिरवीत आत घुसायचा आणि प्रथम मालावर झडप घालून माल ताब्यात घ्यायचा चिनी खलाशांकडून गुप्तांगात लपवलेलं तीनशे तोळे सोनं असो किंवा कोळसा मोहल्ल्यात झडप घालून पकडलेले स्मगलिंगच्या मालाचे दोन ट्रक असोत हवालदार बापू एकटाच भिडायचा कधी कधी बापूला साथ मिळायची ती त्याचा बेडर पण देशाभिमानी साथीदार रामनाथ सिंग यांची हवालदार बापू लामखडे यांनी त्या काळात असा लाखो रुपयांचा माल एकट्यानं पकडला यांच्या पराक्रमाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावीच लागली सन एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये बापूंना प्रथम राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली कस्टमन बापूंच्या कामाची दखल घेऊन जमादार बापू लक्ष्मण लामखडे अशी पदोन्नती दिली बापूला कधीही गर्व झाला नाही वेळात वेळ काढून बापू पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे येताना आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद आणि बुक्का आवर्जून आणायचे आपले थोरले बंधू चिमाजी यांना त्यांनी देवासमान मानलं त्यांचे उपकार बापू कधीही विसरले नाही बापूंना एकदा पन्नास हजार रुपयांचं इनाम मिळालं पण त्यांनी डोंगरीची खोली सोडली नाही कारण तिथं भाऊ चिमाजींच्या अनेक आठवणी होत्या सततच्या जागरणांमुळं मूळ त्रस्त झालेले बापू चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध शुक्ल पक्षातील पंचमीला हॉस्पिटलमध्ये भरती झाले आणि त्यातच त्यांचं आकस्मिक निधन झाल्याची बातमी शहरभर पसरली बापूंच्या निधनाच्या बातमीनं कस्टमची कचेरी फार काळवंडून गेली होती तर रामनाथ सिंग एकटा पडला होता भ्रमंतिकार भटक्या निराधार झाला होता दुसऱ्या दिवशी भ्रमंतिकार बापूला श्रद्धांजली वाहताना लिहितात की बापू हा वाघाचा बछडा होता एका एक वेळी आठ दहा जणांना लोळवण्या इतकी ताकद त्याच्या मनगटात होती त्याच्या हातातील सोट्यात वीज होती बापू एक निष्काम कर्मयोगी होता हात पुढे केला असता तर लाखो रुपये त्याच्या हातात पडले असते पण त्या मोहापासून तो अखेरपर्यंत दूर राहिला शर्ट हाफ पॅन्ट आणि सायकल ही त्याची मालमत्ता त्याच्या सायकलीचा दरारा शब्दात वर्णन करता येणार नाही बापूबरोबरच त्या सायकलीनं केलेली देशसेवा विसरता येणार नाही युद्धात विजयी झालेल्या रनगाड्याप्रमाणे ती सायकल कस्टमन कचेरीच्या दर्शनी भागात जतन करून ठेवली तर येणारे जाणारे अभिमानानं वाकून नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या अतुलनीय शौर्यानं व परा पराक्रमाची शिकस्त करून जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे नाव मुंबई कस्टमच्या इतिहासात एक दंतकथा बनलं जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांना बावीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मरणोत्तर बहाल करून सन्मानित करण्यात आलं बॅलार्ड इस्टेटजवळ कस्टम हाऊसच्या समोरील चौकाचं मुंबई महानगरपालिकेनं जमादार बापू लक्ष्मण लामखडे चौक असे केंद्रीय अर्थमंत्री मगनभाई बारोट यांच्या शुभहस्ते नामकरण करण्यात आलं जमादार बापू यांचे जन्मगाव असलेल्या मंगरूळ येथील ग्रामस्थांनी प्रेमापोटी बापूंचा अर्धाकृती ब्रॉन्ज पुतळा सव्वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन केला या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करताना ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक एस एम जोशी म्हणाले बापूंनी केलेली देशसेवा त्याग अवर्णनीय आहे कस्टममध्ये सेवा करताना त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही स्वतःच्या सुखाचा विचार केला असता तर जुन्नर तालुक्यातील सर्वात धनवान व्यक्ती म्हणून ते नावाजले गेले असते असे गौरवोद्गार एस एम जोशी यांनी त्यावेळी काढले होते गेली चाळीस वर्षे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची पुण्यतिथी मंगरुळकर ग्रामस्थ अभिमानानं साजरी करतात या निमित्तानं आयोजित होणारी कीर्तन सेवा गेली चाळीस वर्ष अखंडपणे बोरीगावचे हरिभक्तीपरायण राजाराम महाराज जाधव हो यांनीच बजावले असून ही विशेष कौतुकास्पद बाब आहे परंतु काळाच्या ओघात बापूंचा पराक्रम त्याग स्मृती पुसट होत गेल्या आपल्याच जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावचे सुपुत्र श्रीयुत बाळकृष्ण लोहटे यांनी मात्र त्यांच्या परा प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मुंबई कस्टम विभाग महसूल गुप्तचर संचलनालय म्हणजेच डी आर आय मुंबई पोलीस मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि त्यांच्या युनियनच्या सहकार्यानं जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे सोनेरी पान पुन्हा एकदा चमकू लागले अलीकडेच म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार रोजी जागतिक कस्टम दिनानिमित्त संपन्न झालेल्या सोहळ्यात मुंबई कस्टमनं जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांना मरणोत्तर कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम ही उपाधी देऊन गौरवलं या सोहळ्यात बापूंचे नातू श्रीयुत बाळासाहेब लामखडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभ हस्ते या सन्मानचिन्हाचा स्वीकार केला चार डिसेंबर दोन हजार अठरा रोजी जागतिक कस्टम संघटनेच्या मंचावर एकशे ऐंशी देशांच्या कस्टम प्रतिनिधींच्या उपस्थितीत जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचेवरील डॉक्युमेंटरीचा टीजर हॉटेल टायमंडमध्ये दिमाखात प्रदर्शित झाला सन दोन हजार एकोणीसपासून जमादार बापू लक्ष्मण लामखेडे यांच्या नावाने आसरा समूहानं सुरू केलेला मान मराठी मनाचा हा उत्कृष्ट प्रशासकीय सेवेसाठीचा प्रथम पुरस्कार श्रीयुत समीर वानखडे यांना जाहीर झाला दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन रोजी जुन्नर तालुक्यातील सर्वोच्च महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त शिवनेरी भूषण पुरस्कार जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांना मरणोत्तर बहाल करण्यात आला अशा आपल्या जुन्नर तालुक्यातील एका जहांबाज शिपायाचे दोन जुलै दोन हजार एकवीस ते दोन जुलै दोन हजार बावीस हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे या संपूर्ण वर्षभरात कधीतरी एकदा आपल्या मुलाबाळांना मंगरूळ येथे नेऊन जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचं दर्शन आणि पराक्रमाची ओळख करून दिली तरच भविष्यात असे शिपाई पुन्हा घडलेले पाहायला मिळतील जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या पराक्रमाला विनम्र अभिवादन कोटी कोटी सलाम धन्यवाद